नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रताप बोडखे आणि तुम्ही पाहता चॅनल कृषी तंत्र कृषी तंत्राच्या योजना कट्टा या कार्यक्रमामध्ये सर्व शेतकरी तसेच प्रेक्षक मित्रांचं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आम्ही तीस योजनेचं पॅकेज घेऊन आलेले आहोत आणि प्रत्येक भागामध्ये एका वेगवेगळ्या योजनेबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत या संदर्भात आमचे अगोदर तीन व्हिडिओ झालेले आहे आणि त्या तिन्ही व्हिडिओमध्ये जे काही कार्यक्रम झालेले आहेत किंवा ज्या योजना झालेल्या आहेत त्या अशा पद्धतीच्या होत्या पहिल्या भागामध्ये आपण ठिबक सिंचन योजना आणि तुषार सिंचन योजना आहे याच्याबद्दल कसा लाभ घ्यायचा त्यासाठी कसा अर्ज करायचा त्या त्याविषयी सांगितलेलं आहे त्यानंतर भाग दोनमध्ये आपण फळबाग लागवड जी आहे त्याबद्दल सांगितलेलं आहे त्यानंतर भाग तीनमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी पंप जी योजना आहे त्याबद्दल सांगितलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आज सुद्धा आपण एका विशिष्ट योजनेबद्दल सांगणार आहोत त्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जी घंटी दिसत असेल त्याला क्लिक करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो खूप साऱ्या योजना आहेत मात्र त्याबद्दल तुम्हाला माहिती नाही शेतकरी मित्रांनो अशाने काय होते तुम्हाला कोणती योजना जर घ्यायची असेल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला त्या योजनेबद्दल संपूर्ण माहिती असणं खूपच गरजेचं असते आणि जर तुम्हाला या योजनेबद्दल माहिती नसेल कशा पद्धतीने अर्ज करावा हे माहिती नसेल त्यानंतर कुठे अर्ज करावा हे माहिती नसेल त्याचबरोबर तुम्हाला कागदपत्र कोणते लागतात हे जरी माहिती नसेल ह्या सर्व गोष्टी जर तुम्हाला माहिती नसतील तर मात्र शेतकरी मित्रांनो तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ही योजना कधी सुरू झाली हे तुम्हाला माहिती असणं खूपच गरजेचं असेल ते तुम्हाला कधी कळेल ते आमच्या चॅनलवरती तुम्हाला कळणार आहे तेव्हा आमच्यासोबत जोडून राहा शेतकरी मित्रांनो आजची जी योजना आहे फसल विमा योजना ही योजना म्हणजे पीक विमा योजनासुद्धा असं म्हटलं जाते प्रधानमंत्री पीक विमा योजना या नावाने ही योजना सरकार राबवत असते आणि पीक विमा योजना म्हटलं की बऱ्याच शेतकऱ्यांना इथे नाराजी झालेली दिसेल असेल कारण बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटते की आपण पीक विमा तर भरत असतो मात्र आपल्याला त्याचा विमा मिळत नाही तर का मिळत नाही आपण कोणत्या चुका करतो त्या चुका आपण जर केल्या नाही तर मात्र शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमच्या पिकाचा विमा मिळतोच मिळतो आणि बऱ्याच वेळेला तुम्ही असं पाहायला असेल की जास्तीत जास्त वेळेला तुम्हाला पिकाचा विमा जर तुम्ही काढला तर तुम्हाला पीक विमा मिळतो आणि जे शेतकरी पिकाचा विमा काढत नाहीत त्यांना मात्र पैसे मिळत नाही तर शेतकरी मित्रांनो या योजनेबद्दल संपूर्ण स्टेप बाय स्टेप यामध्ये सांगणार तर हा व्हिडिओ स्किप कुठेही करू नका शेवटपर्यंत नक्कीच पहा यामध्ये हा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला तर नक्कीच तुम्हाला पीक विमा योजना जी आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती तर मिळणारच आहे मात्र कशा पद्धतीने तुम्हाला पिकाचा विमा मिळवता येईल पिकाचे विम्याचे पैसे आहेत ते तुम्हाला मिळवता येईल तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे, आहे।, आहे। ती या आहे या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर पात्र कोणते शेतकरी आहेत तर शेतकरी मित्रांनो ही योजना सर्वच शेतकऱ्यांसाठी लागू आहे म्हणजे सर्वच शेतकरी यासाठी पात्र आहेत जे शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरतात ते सर्व शेतकरी यासाठी पात्र आहेत तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा हा ठरतो की आपण पीक विमा काढावा का न काढावा काढला तर काय फायदे होतात आणि नाही जर काढला तर काय नुकसान होते हे आपण सुरुवातीला पाहूयात तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच वेळेला काय होत असते आपण जर पीक विमा काढला तर म्हणजे प्रत्येक पिकाचा विमा आपल्याला काढणं गरजेचं असते वेगवेगळ्या सीझननुसार विमा सरकार ही विमा योजना राबवत असते आणि त्या त्या सीझननुसार तुम्हाला खरीपामध्ये वेगळी विमा वेगळ्या पिकाचा विमा रब्बीमध्ये वेगळ्या पिकाचा विमा आणि उन्हाळ्यामध्ये काही पिकं जे असतात त्यासाठी वेगळ्या प्रकारचा विमा आणि वेळोवेळी तो विमा सरकारच्या जे काही कंपन्या आहेत खाजगी कंपन्या आणि सरकारी कंपन्याकडून हा विमा काढून घेतला जातो आणि जर तुमच्या पिकाचं नुकसान झालं तर तुम्हाला इथे मदत केली जाते पीक विमा जो आहे तो तुम्हाला दिला जातो जो पैसा आहे ते तुम्हाला दिला जातो तर शेतकरी मित्रांनो यामध्ये काय होत असते ज्यावेळेला आपण शेतामध्ये पीक पेरणी करतो त्यानंतर जर समजा नैसर्गिक आपत्ती म्हणजे एखादा पूर आला खूप मोठं नुकसान झालं तर आपल्याला यापासून विमा काढण्यासाठी काही जास्त पैसे लागत नाहीत मात्र जर आपण विमा नाही काढला तर मात्र मिळणारे जे काही पैसे आहेत बऱ्याच लोकांना असं वाटते की खूप कमी पैसे मिळतात मात्र विमा काढण्यासाठी तरी तुम्हाला कुठे जास्त पैसे लागतात तुम्ही कमीच पैसे तिथे लावता त्यापेक्षा दुप्पट तिप्पट ते चारपट तुम्हाला पैसेसुद्धा मिळतात मग थोडे पैसे लावून जर आपल्याला जास्त पैसे मिळत असतील तर विमा का काढू नये मात्र ब बऱ्याच वेळेला असंही होते जर विमा काढला आणि कोणत्याही प्रकारचे नैसर्गिक आपत्ती आली नाही तुमच्या पिकावरती कोणताही रोग आला नाही तर विमा मिळत नाही पण तुम्ही हा विमा काढायला पाहिजेत कारण तुम्ही जर विमा नाही काढला तर, तर तुम्हाला काही मिळत नाही आणि विमा काढला आणि खरंच नुकसान झालं तर तुम्हाला फायदा सुद्धा होत असतो तर शेतकरी मित्रांनो आत्ता पाहूयात आपण कोणकोणत्या पिकासाठी विमा काढला जातो कंपन्याच्या जा माध्यमातून जसं इथे कंपन्यांनी सांगितलं आहे की खरीप रब्बी आणि उन्हाळी म्हणजे पावसाळी उन्हाळी आणि हिवाळी जे पिकं आहेत त्यासाठी विमा काढला जातो त्यामध्ये वेगवेगळे पिकं आहेत ज्यामध्ये तूर सोयाबीन कापूस मक्का ज्वारी तीळ असे जे पिकं आहेत ते तुम्ही पावसाळीमध्ये जे पेरत असता ज्यामध्ये उडीद सुद्धा आहे त्या सर्व पिकाचा तुम्ही विमा काढू शकता आता पाहूयात रब्बी म्हणजे हिवाळ्यामध्ये कोणकोणत्या पिकाचं आपण विमा काढू शकतो आता हिवाळ्यामध्ये तुम्हाला माहीत आहे आपण गहू पेरतो हरभरा पेरतो त्यानंतर इथे हिवाळी किंवा उन्हाळी तीळसुद्धा पेरतो त्यानंतर असे सूर्यफूल आहेत भुईमुंग आहे असे जे सीझन वाईज जे काही पिकं आहेत त्याचा विमा तुम्ही वेगवेगळ्या सीझनमध्ये काढू शकता आणि शेतकरी मित्रांनो आता प्रश्न असेल की आपल्याला नेमका कोणत्या पिकासाठी किती विमा भरावा लागतो आपल्याकडे ते थोडं डिटेल नाही आहे मात्र आपण ते डिटेलसुद्धा तुम्हाला सांगितलं असतं आणि सांगायचं झाल्यास तुम्हाला एकरी हा विमा भरायचा असतो आणि सरकारसुद्धा यामध्ये त्याचा वाटा भरत असतो म्हणजे खूप जास्त विमा असते मात्र सरकार यामध्ये काही वाटा टाकत असतं आणि तुम्हालासुद्धा काही वाटा तुम्हाला त्यामध्ये भरायचा असतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला कोणत्याही पिकाचा जर विमा काढायचा असेल तर हेक्टरी आणि एकरी त्याचं काही जास्त रेट नसते चारशे ते पाचशे आणि हजारच्या आसपासच तो रेट असतो तुम्ही जर समजा हजार रुपयाचा विमा काढला तर तुम्हाला जवळपास जे काही मिळणारा फायदा असतो ते कमीत कमी पंधरा ते वीस हजार रुपये मिळतात मग तुम्ही हजार रुपये गेले तरी चालतील मात्र तुम्ही विमा काढायला पाहिजेत तर शेतकरी मित्रांनो आता पाहूयात जोखिमीच्या बाबी म्हणजे जोखीम म्हणजे काय आहे नेमकं म्हणजे काय झाल्यानंतर तुम्हाला विमा मिळते हे खूप महत्त्वाचं आहे ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचं आहे नेमकं काय झाल्यानंतर विमा मिळते कोणत्या पद्धतीनं पिकाचं नुकसान झाल्यानंतर विमा मिळते आता पाहूया शेतकरी मित्रांनो नैसर्गिक आपत्ती ज्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण शेतामध्ये पीक पेरत असतो किंवा वेगवेगळे बियाणे पेरत असतो त्या काळामध्ये जर शेतकरी मित्रांनो तुमच्या पिकाचं नुकसान झालं म्हणजेच अधिकचा पाऊस झाला किंवा खूप जास्त पावसामुळे तुमचं पीक वाहून गेलं असं जर काही झालं शेतकरी मित्रांनो तर मात्र तुम्हाला विम्याची रक्कम मिळते आणि वेगवेगळ्या भागानुसार विम्या विमा दिला जातो ज्या भागामध्ये नुकसान झालं नाही त्या लोकांना मात्र या विम्याचा लाभ मिळत नाही मात्र ज्या भागामध्ये असं नुकसान झालं त्या, त्या लोकांना या विम्याचे पैसे नक्कीच मिळतात शेतकरी मित्रांनो आता पाहूयात भाग दोनमध्ये काय येतो इथं ये येतोय रोग आणि किडी पहिल्या भागामध्ये काय असतं नैसर्गिक आपत्ती आणि दुसऱ्या भागामध्ये येते रोग आणि किडे आपल्या पिकावरती वेगवेगळे रोग येतात जसे की तांबेरा एखाद्या किडींचा प्रादुर्भाव असे बरेचसे काही कीटक काय त्याचा खूप मोठ्या प्रमाणावरती जर प्रादुर्भाव झाला आणि पिकाचं जर पूर्ण नासधूस झाली तर मात्र शेतकरी मित्रांनो तुम्हाला इथे विम्याच्या कंपनीकडून मदत मिळत असते तेव्हा शेतकरी मित्रांनो हे विमा काढणं खूपच गरजेचं आहे आता पाहूया शेतकरी मित्रांनो आपण हे अर्ज करायचं आहे तर यासाठी आपल्याला कागदपत्र कोणती लागणार आहेत हे खूपच महत्त्वाचं आहे आणि हे कागदपत्र आपल्याकडे असणे खूपच गरजेचं आहे स्क्रीनवर मागे तुम्हाला हे कागदपत्र दिसत असतील ज्यामध्ये सात बारा आधार कार्ड बँकेचं पुस्तक आणि तुमचं आधार कार्ड आहे ते बँक सोबत लिंक असलं पाहिजेच म्हणजे तुमच्या जे, जे खातं आहे ते त्याचं के वाय सी झालेलं असणं खूपच गरजेचं आहे त्याशिवाय तुम्हाला या विम्याची रक्कम मिळत नाही त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर त्याला काय म्हणतो आपण करार शेती करत असाल करार शेती करत असताना तुम्हाला शेतकऱ्याचं संमतीपत्र किंवा करारनामा तुम्हाला लागतोच लागतो तो तुमच्याकडे असणे खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो आता आपण पाहिलं की यामध्ये आपण सोयाबीन तूर कापूस हे पीकवर्गीय पिकं सांगितले मात्र जर तुम्हाला आता फळवर्गीय पिकंसुद्धा बरेच शेतकरी घेत असतात त्यासाठी याच योजनेमध्ये लाभ घेता येईल का तर यामध्ये आपण प्रधानमंत्री फसल विमा योजना ही थोडी वेगळी आहे या मात्र यासाठी सुद्धा अशाच पद्धतीचा अर्ज करायचा आहे यामध्ये दोन पद्धतीचे पिकं असतात ज्यामध्ये दोन्ही पद्धतीचे जे, जे पिकं आहेत ते तुम्हाला मागे स्क्रीनवर आणि समोर स्क्रीनवर सुद्धा दिसत आहे या दोन वेगवेगळ्या सीजननुसार पिकं असतात म्हणजेच फळ पीक जे आहेत त्याचा तुम्हाला विमा तुम्हाला काढायचा आहे त्यास सुद्धा अशाच प्रकारचे सर्व प्रोसिजर असते सर्व अशाच गोष्टी असतात आणि विमा काढला आणि नुकसान जर झालं तरच तुम्हाला याचा सर्व खर्च मिळतो किंवा म्हणजे विमा मिळतो तर शेतकरी मित्रांनो आता आपण सांगणार आहोत की या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला नेमका अर्ज कुठे करायचा किंवा कु कोणाशी संपर्क साधायचा तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर ज्या मध्यवर्ती बँका आहेत ज्याच्याशी तुम्ही शेती कर्ज उचलता म्हणजे सोसायटीचं कर्ज उचलता त्या सर्व बँका स्वतःहून शेतकऱ्याचा विमा भरत होते आतासुद्धा बऱ्याचशा बँका ते भरत आहेत त्यांनी भरल्यानंतर आपण बाहेरसुद्धा वेगळं बँक असेल तर आपण बाहेरसुद्धा विमा काढू शकतो दोन ठिकाणी जर आपण विमा काढला तर दोन वेळेस आपल्याला दोन वेगवेगळ्या विम्याची रक्कम मिळते तेव्हा असा सुद्धा तुम्ही फायदा घेऊ शकता जर स्वतः तुम्हाला अर्ज भरायचा असेल तर तुम्हाला सी 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 एस सी केंद्र जे आहेत तिथे संपर्क करायचा आहे किंवा इंटरनेट कॅफे जे आहेत तिथेसुद्धा तुम्हाला पीक विम्याची ही जी योजना आहे त्याचा अर्ज भरून दिला जातो मात्र कागदपत्र जसे आपण सांगितले ते सर्व कागदपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे वेगवेगळ्या कंडिशनमध्ये वाढीव कागदपत्रं मागू मागितले जाऊ शकतात त्यावेळेला तुम्हाला जर वाढीव कागदपत्र जर मागितले तर ते तसे तुम्ही घेऊन जायचं शेतकरी मित्रांनो मात्र ही योजना कधी सुरू होते आणि कधी अर्ज करायचे असतात हे तुम्हाला माहिती नसते त्यासाठी आमच्या चॅनलवरती नियमित अपडेट येत राहतात त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्यासोबत जोडून राहा तर शेतकरी मित्रांनो नक्कीच ही योजना तुम्हाला आवडली असेल बऱ्याच शेतकऱ्यांचे संभ्रम मनामध्ये होते जर विमा काढल्यानंतर आपल्याला ही मदत मिळत नाही मदत न ना मिळण्यामागचं कारणसुद्धा आपण सांगितलेलं आहे मात्र सर्वात महत्त्वाचं आता कारण सरकारने सांगितलं आहे की जर तुमचं नुकसान झालेलं आहे तर एका ॲपच्या माध्यमातून तुम्हाला हे नुकसानीचे फोटो आणि नुकसानीची माहिती त्या ॲपवरती भरायची आहे ज्यावेळेला हे तुम्हाला करायचं आहे त्यावेळेला आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू नक्कीच जास्त पाऊस झाला किंवा कोणत्याही पद्धतीने नुकसान झालं तर तुम्ही असं करू शकता आणि तुम्हाला याचा फायदा होईल मात्र शेतकरी मित्रांनो इथे तुम्हाला विमा मिळत नाही जर अशा घटना घडल्या तर कोणी जर तुमची काढलेल्या मालाची गंजी पेटून दिली तर मात्र तुम्हाला याचा विमा मिळत नाही ही सर्व शेतकऱ्यांनी याची नोंद ठेवावी फक्त विमा तुम्हाला मिळतो नैसर्गिक आपत्तीमुळे आणि किडी आणि रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे तर शेतकरी मित्रांनो नक्कीच आजचा कार्यक्रम आजची योजना तुम्हाला नक्कीच आवडली असेल ही योजना आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि ही योजना बऱ्याचशा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावं असं जर तुम्हाला वाटत असेल शेतकरी मित्रांनो तर जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा शेतकरी मित्रांनो या संदर्भात तुमचे काही प्रश्न प्रतिक्रिया जर असतील तर तुम्ही नक्कीच आम्हाला कमेंट करू शकता आम्ही त्याचं उत्तर तुम्हाला देऊ तर शेतकरी मित्रांनो आजच्या कार्यक्रमामध्ये इथेच थांबू परत भेटूया समोरील कार्यक्रमामध्ये